पुंढे नागपुरात हत्येचं सत्र सुरू झालं आहे. गणेशपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत रविवारी मध्यरात्री विजय तायवाडे नामक तरुणाची हत्या करण्यात आली, तर सोमवारच्या मध्यरात्री सदर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दारूच्या नशेत सागर शाहू नामक तरुणाची हत्या करण्यात आली आहे. मृतक सागर हा ऑटो चालक असून मंगळवारी बाजार परिसरात परिवारासोबत राहायचा. सोमवारी सायंकाळी जिम वरून आल्यानंतर मृतक हॉटेल प्लाझा बार अँड रेस्टॉरंट येथे निहाल तांबे सोबत गेला होता. मृतक आणि आरोपी पिल्ले विक्की बैसवारे हिमांशू उर्फ पिन्नी कनोजिया यांच्यात रागाने का बघतो या मुद्द्यावरून शाब्दिक वाद झाला. त्यानंतर निहाल तांबे मृतक सागरला घरी सोडायला गेला. त्यात क्षणी आरोपी सागरचा पाठलाग करत आले आणि धारदार शस्त्राने वार करून त्याला जखमी केलं. जखमी अवस्थेत निहालने सागरला मेयो हॉस्पिटल मध्ये दाखल केलं. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. ब्युरो रिपोर्ट, टाइम्स टुडे 18 न्यूज, नागपूर. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.